hello so till yesterday's lecture we were learning about how we can maintain um, constitutional right for children and women and today we are going to see what are the legal rights or the rights of a children um, recognized by various laws. So we are going to see so many laws here. I know it might be very tedious to remember all these acts. खूप कठीण असू शकतं एवढे सगळे ऍक्ट लक्षात ठेवणं कारण आतापर्यंत आपण पहिल्या एस सी एस टी विमेन आणि चिल्ड्रन या चार लोकांसाठी कॉन्स्टिट्यूशनमध्ये कोणते कोणते वेगळे ऍक्ट आहेत ते बघितले बरोबर सो so वॉट यू कॅन डू मेक अ लिस्ट hmm? एक चांगली लिस्ट बनवा ज्यात सगळ्या राईट्स बद्दल माहिती लिहायची आणि कशी लिहायची तर राईटचं नाव लिहायचं ऍक्टचं नाव लिहायचं त्या आणि त्याच्या पुढे त्याच्याबद्दल अतिशय महत्वाचं जे डिटेल असतात तेवढेच लिहायचे बाकी तुम्हाला जर समजा मोठं लिहायची वेळ आली एक्सप्लेन करायची वेळ आली देन यू कॅन रिमेंबर जर समजा त्या ऍक्ट मध्ये काय दिलंय त्याच्यावरनं तुम्ही वाक्य तयार करू शकताच ओके okay? पण नक्की तो कशासाठी आहे लाईक दिस राईट ऑफ चिल्ड्रन टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन ऍक्ट टू थाउजंड नाईन दॅट इज राईट टू एज्युकेशन आर टी ई सो द मेन क्लॉज फॉर दिस ऍक्ट इज यू हॅव टू गेट एज्युकेशन टू चिल्ड्रन बिटवीन द एज ऑफ सिक्स टू फोर्टीन कंपल्सरीली सो दिस आणि फ्री सो दिस इज द जिस्ट ऑफ दॅट ऍक्ट सगळं काही जे असतं हे जिस्ट म्हणजे थोडक्यात त्याची समरी काय तुमच्या लक्षात येतंय मी काय म्हणते ते आर मेनी लॉज आणि तुमच्यापैकी बरेच लोकांना असा प्रश्न पडलेला असू शकतो हाऊ आर यू गोइंग टू स्टडी फॉर एक्झाम विल इट बी ऑफलाईन ऑनलाईन एमसी क्यू फुल क्वेश्चन आपल्याला सगळ्यासाठी तयार राहायचंय सो डोंट गेट मी रॉंग मी तुम्हाला जास्त काम नाही करायला सांगत आहे उलट ते काम स्मार्टली कसं करता येईल याच्यासाठी मी तुम्हाला सांगते की आतापर्यंत जे जे ऍक्ट बनवलेत त्याची एक छान लिस्ट बनवा आणि तुमच्याकडे ठेवा ज्याच्यात प्रत्येक ऍक्ट बद्दल काहीतरी समरायझेशन केलेलं असेल विथ दॅट नोट लेट स्टार्ट हेड सो पहिला ऍक्ट आय टोल्ड यू इट इज राईट टू एज्युकेशन ऑर राईट टू राईट ऑफ अ चिल्ड्रन टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन ऍक्ट टू थाउजंड नाईन सो या प्रमाणे सहा ते चौदा वर्षांच्या प्रत्येक मुलाला एज्युकेशनचा राईट देण्यात आला आणि ते कंपल्सरी असलं पाहिजे त्याला ते मिळालंच पाहिजे आणि uh, फ्री मिळालं पाहिजे विदाउट पैसे ओके okay? हे नेबरहुड स्कूलमध्ये मिळालं पाहिजे दॅट मीन्स द स्कूल शुड बी इन द डिस्टन्स ऑफ फिफ फाईव्ह किलोमीटर फ्रॉम दॅट चिल्ड्रन फ्रॉम दोज चिल्ड्रन तर त्या मुलांपासून पाच किलोमीटरच्या अंतरातच शाळा असली पाहिजे अँड टिल दे कम्प्लीट एलिमेंटरी एज्युकेशन म्हणजे आपण ज्याला जा प्रायमरी एज्युकेशन म्हणू शकतो ते प्रायमरी एज्युकेशन पूर्ण करेपर्यंत साधारण हाच याच प्रकारचा क्रायटेरिया असला पाहिजे ओके द सेकंड वन इज प्रोहिबिशन ऑफ चाइल्ड मॅरेज ऍक्ट टू थाउजंड सिक्स इट वॉज इनॅक्टेड रिपेलिंग द चाइल्ड मॅरेज ऍक्ट टू नाईन्टीन ट्वेंटी नाईन म्हणजे एकोणीसशे एकोणतीसचा जो चाइल्ड मॅरेज ऍक्ट होता तो खारिज करून बंद करून नवीन ऍक्ट करण्यात आला प्रोहिबिशन ऑफ चाइल्ड मॅरेज ऍक्ट टू थाउजंड सिक्स इन ऑर्डर टू प्रो प्रोहिबिट चाइल्ड मॅरेजेस रादर दॅन ओनली रिस्ट्रेनिंग देम म्हणजे का करण्यात आलं हे असं कारण बंद करायची अशी लग्न म्हणजे रिस्ट्रेन म्हणजे त्यांना रोखून धरायचं असं नाही तुम्ही करू नका असं नाही करू नकाच ओके यू शुडंट नाही यू मस्ट नॉट इट्स अ कमांड इट्स नॉट अ डायरेक्टिव्ह इट मेक्स चाइल्ड मॅरेज वॉइडेबल बाय गिविंग चॉईस टू द चिल्ड्रन इन द मॅरेज टू सीक अॅन्युअलमेंट म्हणजे असा विचार करा पूर्वी कदाचित अशी असेल आय एम नॉट सो शुअर अबाउट इट पण पहिल्या ॲक्टमध्ये कदाचित असं असू शकतं की त्या दोघांनाही पटत असेल तर असू द्या जोपर्यंत पण आता असं नाही आता आ, ते जे मॅरेज आहे ते वॉइड ठरवलं जातं याचा अर्थ कम्प्लिटली चुकीचं ठरवून त्याच्या अंडर शिक्षा होते Uh I. Hmm? Tisra hai, juvenile Justice, Care and uh, Protection of Children Act 2000. So uh, this act aims at providing a juvenile justice system for juveniles in conflict with law as well as children in need of a care and protection. It adopts a child-friendly approach in ad, uh, adjudication, disposition of a matter. इन बेस्ट इंटरेस्ट ऑफ अ चिल्ड्रन अँड देअर अल्टिमेट रिहॅबिलिटेशन सो या अॅक्ट च्या अनुषंगाने तुम्ही कधी कधीनाईल कोट विषयी ऐकलंय का किंवा जुवेनाइल होम विषयीस येस कुठे ऐकलंय घटना पिक्चर मूवी वेब सिरीज करेक्ट आणि इव्हन मध्यंतरी मला माहित नाही तुम्ही तो पिक्चर बघितलात की नाही एक मराठी पिक्चरही आला होता आणि त्याचं नाव आयना का बायना असं होतं बहुतेक बहुतेक आय एम नॉट sure, शुअर sure अबाउट नेम पण या पिक्चरमध्ये असं दाखवलं होतं सचिन खेडेकर रेक्टर होते त्या जुवेनाईल होमचे म्हणजे जेव्हा एखादा जुवेनाइल याचा अर्थ लहान ओके आणि जेव्हा एखाद्या लहान अठरा वर्षाखालचा मुलगा किंवा मुलगी कुठल्याही प्रकारचा गुन्हा करतात तेव्हा तो गुन्हा रोखून धरण्यासाठी म्हणजे त्यावेळेला शिक्षा नाही करतायत तुम्हाला डायरेक्टली जाऊन ओके त्यांना तुम्हाला कंट्रोल करायला लागतं त्यांना तुम्हाला डायरेक्ट तुरुंगात नाही पाठवतात की तुला जन्मठेप केली कारण ते लहान आहेत अठरा खालचे म्हणजे त्यांना त्यांची बुद्धी मॅच्युअर नाही झाली आणि म्हणून त्यांना अशा प्रकारच्या रिमांड होम मध्ये ठेवलं जातं दॅट इज ज्युवेनाईल होम आणि तिथे त्यांची काळजी घेणं आणि त्यांना शिस्त लावणं असं काम केलं जातं बेसिकली सो एम नॉट टॉकिंग अबाउट इज इट गुड इज इट बॅड इज इट इन अ गुड कंडिशन इन इंडिया मी सगळ्या त्या गोष्टींमध्ये ह्या जात नाहीये मी तुम्हाला हा ऍक्ट समजावून देते सो so या ऍक्ट अन्वये कुठल्याही लहान मुलाची केस अतिशय सॉफ्ट सॉफ्ट म्हणण्यापेक्षा त्या मुलाच्या इंटरेस्टसाठी त्या मुलाच्या बेस्ट पॉसिबल फ्युचरसाठी लढली जाते आणि त्याला रिहॅबिलिटेशन म्हणजे पुनर्वसनासाठी त्याच्या खूप चांगल्या प्रकारे काळजी घेणं अपेक्षित असतं so that is juvenile justice care and protection of a children act 2000 okay then there is fourth one that is pre conception and prenatal diagnosis technique prohibition of sex selection act 1994 yes same act badal apan फिमेल ऍक्ट मध्ये पण बघितलं होतं म्हणजे हा फक्त स्त्रियांसाठीच नाहीये तर मुलांसाठी पण आहे जन्माला येणाऱ्या मुलीला ती मुलगी म्हणून नको आहे असं नाही झालं पाहिजे म्हणून मला हा ऍक्ट होता इफ यू रिमेंबर करेक्टली देन द फिफ्थ वन इज इन्फंट मिल्क फीलिंग फीडिंग सो हा सो या वरच्या ऍक्ट बद्दल आपण लास्ट लेक्चर मध्ये बोललोय सो गो टू दॅट लेक्चर चेक इट इफ यू आर इफ यू हॅव शक्य झालं वाय द्राईब करा सो तुम्ही सबस्क्राईब केलं तर ती व्हिडिओ स्प्रेड व्हायला मदत होते सो तुम्हीच फक्त कॉलेजेसमध्ये शिकता असं नाही अनेक लोक आहेत त्यांच्याकडेही शिकवत असतील छान नक्कीच पण जर समजा त्यांना आपल्याकडून काही मदत झाली तर काय हरकत आहे बरोबर ना म्हणून मी फक्त तुम्हाला सांगत होते ओके सो फिफ्थ वन इज इन्फंट मिल्क सबस्टिट्यूट फिडिंग बॉटल अँड इन्फंट इन्फंट फूड रेग्युलेशन ऑफ प्रोडक्शन सप्लाय अँड डिस्ट्रीब्युशन ऍक्ट नाईन्टीन नाईन्टी टू सो गव्हर्नमेंटने केलेल्या ऍक्ट नुसार इन्फंट म्हणजे अगदी छोटं बाळ जन्माला आल्या आल्या ओके okay? त्याचे मिल्क सबस्टिट्यूट म्हणजे दूध देण्याचं प्रमाण आणि त्याच्यासाठी फिडिंग बॉटल्स ज्या तयार केल्या जातात त्या आणि इन्फंट फूड्स म्हणजे लहान मुलांची खाणं तुम्हाला माहितीये एवढ्या लहान मुलांना काय खायला देतात रिअली really? काय खायला देतात इतक्या देता लहान मुलांना वॉट डू वी गिव्ह देम इट्स एस समथिंग फूड कॅटेगरी दूध हे मी म्हणत नाहीये फूड कॅटेगरी अंडर इतक्या लहान मुलांना काय खायला देतात तुम्ही घरातून काय देता असा विचार करा की आईचं दूध हे तर त्या बाळासाठी चांगलं असतं पण त्याच्या अगेन्स्ट इन्फंट फूड्स असं म्हणताना काय देतात रिअली really? का जनरल नॉलेज सेरेलॅक मी म्हणत नाहीये सेरेलॅक पण अशा गोष्टी खूपदा दिल्या जातात ना त्याच्याबरोबर आपल्या घरात तयार केलेलं सत्व भात भाताची पेज अशा गोष्टी यू शुड रिमेंबर ऑल दोज थिंग्स बिकॉज दिस इज व्हॉट हॅपनिंग अराउंड यू राईट या या ॲक्च्युली सो Uh, हे सगळं बनवणाऱ्या ज्या कंपनीज आहेत त्यांच्यासाठी अतिशय कडक नियम आहेत की लहान मुलांसाठी कशा प्रकारे खाणं बनवलं पाहिजे जर समजा तुम्ही मिल्क सबस्टिट्यूट देत असाल लाईक सेरेलॅक सारखे तर आणि असे भरपूर असू शकतात मी फक्त सेरेलॅक ब्रँड डोक्यात ठेवलाय म्हणून किंवा डोक्यात आहे माझ्या म्हणून मी तुम्हाला सांगते सो दीज दिस ऍक्ट प्रोव्हाइड द रेग्युलेशन ऑफ अ प्रोडक्शन सप्लाय अँड डिस्ट्रीब्युशन फॉर इन्फंट मिल्क सबस्टिट्यूट फिडिंग बॉटल्स म्हणजे आपण ज्या दुधाच्या बाटल्या म्हणतो त्या बॉटल्स आणि इन्फंट फूड्स विथ अ व्ह्यू ऑफ प्रोटेक्शन अँड प्रमोशन ऑफ ब्रेस्ट फिडिंग अँड एन्श्युरिंग द प्रॉपर युज ऑफ इन्फंट फूड्स म्हणजे आईला लागणार आईकडून बाळाला मिळणार जे ब्रेस्ट फिडिंग मिल्क असतं त्याच्या बरोबरीने कुठल्या वेगळ्या प्रकारे त्यांचं न्यूट्रिशन वाढू शकतं आणि याच्या बरोबरीने प्रमोशन ऑफ मिल्क फिडिंग लॉंग एज प्रॉपर युज ऑफ इन्फंट फूड म्हणजे योग्य प्रकारे लहान मुलांना द्यायचा खाण्याचा वापर कुठून घ्यायचं काय घ्यायचं या सगळ्याच्या दृष्टीनं हा ऍक्ट बनवलाय असा विचार करा आपल्या राज्य घटनेला जेव्हा आपण विचार करतो तेव्हा कुठल्या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करायला लागत असेल आणि म्हणून जेव्हा आपण म्हणतो की मंत्री निवडून द्यायचे असतात किंवा आपल्याला खासदार कारण हेच लोक ठरवतात ना कुठलाही कुठलाही लीगल ऍक्ट पास करायचा असेल लोकसभेमध्ये राज्यघटनेत इन्क्लूड करायचा असेल देन आपण तेच लोक ठरवतात हे थे जे मंत्री असतात ते मग आपण असा एक साधा प्रश्न माझा तुम्हाला ओके कोणत्याही माणसाला असं निवडून देऊन चालेल का रे ज्याला यातली काही माहिती नाहीये कारण हेच लोक पुढे जाऊन कायदा बनवणार आहेत मग एवढ्या छोट्या बाळांसाठी एवढ्या क्रिटिकल वल्नरेबल क्लासेससाठी एवढ्या क्रिटिकल परिस्थितीत असलेल्या काही विमेन साठी कायदा बनवताना आपण कुणीतरी फक्त कुणीतरी मला पैसे दिलेत म्हणून वोट केलं किंवा माझ्या पिढ्यान पिढ्या आम्ही त्यांनाच वोट करतो म्हणून वोट केलं असं करून चालेल का आपल्याला थोडंसं अवेअर व्हायला हवं आपल्याला थोडेसे डोळे उघडायला हवेत आणि अशाच लोकांना निवडून दिलं पाहिजे अँड आय एम नॉट टॉकिंग अबाउट एनी पॉलिटिकल पार्टी हिअर मी कुणाचाही प्रचार प्रसार करत नाहीये मी सांगते की अशा लोकांना निवडून दिलं पाहिजे जे आपले हित करू शकतो जे आपलं ज्यांना ऍटलिस्ट यातली माहिती आहे ओके okay? सो so, कुणीतरी येऊन बसलंय ज्यांना काहीच माहिती नाही ह्याला काही अर्थ राहत नाही ना ओके सो पुढचा ऍक्ट इट्स अ चाइल्ड लेबर प्रोहिबिशन अँड रेग्युलेशन ऍक्ट नाईन्टीन एटी सिक्स कुठल्याही प्रकारे चौदा वर्षाखालच्या मुलाला हॅझार्डस मध्ये आणि कुठल्याही प्रोसेसमध्ये प्रोडक्शन प्रोसेसमध्ये मनी अर्निंग प्रोसेसमध्ये एम्प्लॉयमेंट दिली गेली नाही पाहिजे हे चाइल्ड लेबर ऍक्ट अंडर येतं ओके इट ऑल्सो वर्किंग कंडिशन ऑफ चिल्ड्रन इन अदर एम्प्लॉयमेंट सो ज्या ज्या कॅटेगरीमध्ये हॅझाडस ऑक्युपेशन मध्ये तर काम करायचंच नाहीये चौदा वर्षाखाली पण ज्या काही सेक्टरमध्ये चिल्ड्रन काम करू शकतात तर त्या सेक्टरमध्ये काम करताना कशा प्रकारे त्यांना काम दिलं पाहिजे कशा प्रकारे त्यांना सांभाळलं पाहिजे काय वर्किंग कंडिशन्स असल्या पाहिजेत कामाच्या जागी काय काय असलं पाहिजे नसलं पाहिजे याबद्दल रेग्युलेशन पण या ऍक्ट मध्ये आहेत फर्दर इट ऑप्टेन्स युनिफॉर्मिटी इन द डेफिनेशन ऑफ चाइल्ड इन द रिलेटेड लॉज या लॉ मध्ये चाइल्ड म्हणजे कोण याबाबतची या डेफिनेशन इतर सगळ्या साठी पण अंडरलाइन केलेली सापडते म्हणजे थोडक्यात इतर ठिकाणी जेव्हा चाइल्ड असा शब्द वापरला जातो तर चाइल्ड म्हणजे काय हा रेफरन्स तुम्हाला या ऍक्टमध्ये मिळतो लक्षात ठेवा तुम्हाला जर आठवत असेल तर त्या दिवशी मी तुम्हाला टॉपिक कसा चूज करायचा रिसर्चचा असं म्हटलं होतं आणि त्यात होतं की तुमच्या टॉपिकमध्ये जे वर्ड्स आहेत ज्या टर्म्स आहेत बेसिकली त्या टर्म्सचं डेफिनेशन तुम्हाला द्यायचं आहे किंवा त्या टर्म्सची डेफिनेशन तुम्ही इंट्रोडक्शनमध्ये प्रेझेंट केली पाहिजे बरोबर आणि ती प्रेझेंट करणं हे शक्य होतं जेव्हा तुम्ही ती डेफिनेशन स्वतः बनवता ओके सो इफ आय एम सेईंग चाइल्ड फॉर मी राईट नाव डेफिनेशन इज अ चाइल्ड इज अ पर्सन इन्फंट फ्रॉम द एज ऑफ झिरो टू एज ऑफ फॉर्टीन दॅट मीन्स इट इज माय चाईल्ड राईट नाव ही माझी डेफिनेशन झाली बरोबर चूक असं नाही म्हणत आहे मी पण कुठल्याही गोष्टीत तुम्ही ती टर्म डिफाईन करणं हे अत्यंत गरजेचं असतं ओके सेवन हॅक्ट इज यंग पर्सन हार्मफुल पब्लिकेशन ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी सिक्स अतिशय महत्वाचा ऍक्ट इट इज अ इट प्रिव्हेंट्स द डिसेमिनेशन ऑफ अ सर्टन पब्लिकेशन हार्मफुल टू यंग पर्सन्स हार्मफुल पब्लिकेशन इज दॅट विच टेन्स टू करप्ट यंग पर्सन टू कमी ऑफेन्सेस और ऍक्ट्स ऑफ व्हायलन्स और क्रुएल्टी असा विचार करा की माथा भडकवणाऱ्या किंवा माथा भडकवणाऱ्या डोक्याला कुठल्याही प्रकारे ब्रेनवॉश करणाऱ्या शॉट देणाऱ्या अशा गोष्टी मुलांच्या हातात पडू नये म्हणून पालकही खूप सतर्क असतात त्याच्या बरोबरीने सरकारही खूप सतर्क आहे जे या ऍक्टमधून आपल्याला दिसतं की कुठल्याही प्रकारे त्यांना एखादा गुन्हा करायला लावणारी त्यांना त्यांचं ब्रेन वॉश करणारी त्यांचं कुठल्याही प्रकारे अ लाईट हम ॲसा बोल सकते की आ, दिस इज नॉट नॉट लाईक भडकाय और ये जाकर क्राइम करे ऐसा नहीं होना चाहिए किसी भी चाइल्ड के बारे में एंड दैट्स वाई ये एक्ट है कि कोई भी ऐसा पब्लिश नहीं कर सकता कुछ भी एंड दैट्स वाई अभी व्हाट्सअप में ट्विटर में फेसबुक में बहुत ज्यादा नए रूल्स कानून बनाए हैं कि आप क्या पोस्ट कर सकते हो ओके okay? क्योंकि आपका कोई पोस्ट किसी दूसरे को ऑफेंस कमिट करने के लिए क्राइम कमिट करने के लिए बहुत क्रुएल्टी से बिहेव क्रुएल्टी इज अ क्रूरपणा ओके क्रुअल्टी से बिहेव करने के लिए नहीं उकसाना चाहिए इसे समझता है तुम्हारा मी का मिनट ये होपफुली ओके इसके बाद आता है चिल्ड्रन प्लेजिंग ऑफ अ लेबर एक्ट 1933 सो इट प्रोहिबिट्स द पेरेंट और गार्डियन फ्रॉम प्लेजिंग द सर्विस ऑफ ऑफ चाइल्ड इन रिटर्न ऑफ फॉर एनी पेमेंट और बेनिफिट अगर आप पेरेंट और गार्डियन आपके uh, उनके मतलब खुद के बच्चे को काम के लिए लगाए और उसके अगेंस्ट पैसा ले सो ये नहीं होना चाहिए सो दैट इज चिल्ड्रन प्लेजिंग फॉर अ लेबर एक्ट 1933 एंड द नाइन्थ वन इज गार्डियन एंड वार्ड एक्ट नाइन एटीन नाइनटी बहुत ही पुराना एक्ट है प्रोवाइड्स दैट द कोर्ट मस्ट टेक इन टू कंसिडरेशन द वेलफेयर ऑफ अ चाइल्ड वाइल अपॉइंटिंग अ गार्डियन मतलब किसी भी कोर्ट को हर एक चाइल्ड को कंसिडर करना चाहिए ओके okay? लेकिन आ, उस चाइल्ड के वेलफेयर के लिए उसके पेरे, पेरेंट्स अच्छे हैं क्या अगर नहीं है तो कौन सा गार्डियन अच्छा है ये अपॉइंट करने का अधिकार कोर्ट को दिया जाता है इन केस ऑफ एनी प्रॉब्लमेटिक सिचुएशन सो दरवाई प्रत्येक लिस्ट नहीं कराए लगत यू डोंट अ लिस्ट कि रहे ये ये बच्चे के या माँ बाप है क्या ये माँ बाप के साथ रहे नहीं अगर उसके बारे में कुछ तकरार मतलब uh, कुछ कंप्लेंट आती है ओके okay. तो उस टाइम कोर्ट इसके बारे में डिसीजन ले सकता है जनरली अगर डाइवोर्स केसेस होते हैं, तो कस्टडी के माध्यम से गार्डियन चुना जाता है ओके? सो आर काइंड ऑफ लीगल और लीगल एक्ट दैट आर मेड फॉर चिल्ड्रन इन अवर कॉन्स्टिट्यूशन सो ऑब्वियसली वी ऑलरेडी नो सो मेनी थिंग्स अबाउट वायोलेशन ऑफ दीज राइट्स लेकिन इसके बारे में क्या है पहले तो चाइल्ड अब्यूज में अकॉर्डिंग टू आर एल बेफर्स टू एनी चाइल्ड हु नॉन एक्सीडेंटल फिजिकल और साइकोलॉजिकल इंजुरी एज अ रिजल्ट ऑफ एक्ट एंड ओमिशन ऑन द पार्ट ऑफ हिज पेरेंट्स एंड गार्डियंस और एम्प्लॉयर्स नौकरी देना लोग कुठल्याही प्रकारची फिजिकल किंवा सायकोलॉजिकल म्हणजे मेंटल इंजुरी जर समजा एखाद्या मुलाला झाली किंवा त्यांनी त्याच्याकडे लक्ष देणं सोडलं किंवा अशा काइंड ऑफ तर त्याला चाइल्ड अब्यूज असं म्हटलं जातं चाइल्ड अब्यूज युजली इज क्लासिफाईड इन अ थ्री टाइप्स तीन वेगवेगळ्या प्रकारचे असतात येस सो वन इज फिजिकल अब्यूज सेकंड इज चाइल्ड सेक्शुअल अब्यूज अँड थर्ड इज इमोशनल अब्यूज ओके सो फिजिकल अब्यूज म्हणजे देर इफ देर आर इंडिकेटर्स ऑफ ब्रुझेस म्हणजे ओरखडे खरचटणं बर्न्स म्हणजे जळ म्हणजे ज्याला आपण जळ जळण्याच्या जखमा म्हणतो फ्रॅक्चर्स हाड तुटलं हाड तुटलं असेल तर लेझरेशन्स अँड अबोर सॉरी ऍबरेशन्स ऍबडॉमिनल इंजुरीज म्हणजे जर समजा त्या मुलाला मारहाण होत असेल तर त्याला इंटरनल ऑर्गनना पण इंजुरी होऊ शकते सो तशा प्रकारच्या ऍबडॉमिनल म्हणजे पोटाच्या भागात इंजुरीज आणि ह्युमन बाईट मार्क्स म्हणजे माणसाने जर चावलं तर येणारे मार्क असा विचार करा मित्रांनो की हे वाचतानाही जिथे मला कुठेतरी फार आ, फार असं होत की ही घटना मला समोर दिसल्यासारखी वाटते अँड विच इज व्हेरी व्हेरी वॉट वी कॅन से व्हेरी डिस्टर्बिंग तर जे जो मुलगा हे सहन करत असेल किंवा जी मुलगी हे सहन करत असेल त्यांना कुठच्या पातळीवर स्ट्रेस जाऊन सहन करायला लागत असेल तुमच्या लक्षात येते राईट मी काय म्हणते ते फिजिकल काइंड ऑफ अब्युजमध्ये ओके ठीक आहे आय डोंट वॉन्ट टू गो इन टू इमोशनल इमोशनल वॉट वी कॅन से इमोशनल टॉकिंग पण असा विचार करा की लोक हे सगळं सफर करतात आणि मग आपल्याला ते सफर करायला लागत नाहीये याचा आनंद हो तर आहेच पण ज्यांना त्याचा आपण भानही ठेवलं पाहिजे दॅट वी आर लकी अँड सेकेंडली दुसरी गोष्ट म्हणजे जर तसं होत असेल तर आपण कुणालाही मदत करायला कायम पुढे असलं पाहिजे या बाबतीत ओके इट इज डिफाईन बाय द ज्युवनायल जस्टिस ऍक्ट नाईन्टीन एटी सिक्स इंटर चाइल्ड सेक्शुअल अब्युजमध्ये इंटरॅक्शन बिटवीन अ चाइल्ड अंडर द एज ऑफ एटीन फॉर गर्ल्स अँड सिक्स्टीन फॉर बॉईज अँड एन एडल्ट सो जेव्हा एखाद्या चाईल्डबद्दल कोण चाइल्ड मुली असतील तर अठरा वर्षा खालच्या मुलगी असतील तर सोळा वर्षांच्या खालचे सो असं चाइल्ड आणि अॅडल्ट एखादा मोठा माणूस व्यक्ती स्त्री किंवा पुरुष इन विच द चाइल्ड इज बिंग युज फॉर अ सेक्शुअल स्टिम्युलेशन ऑफ द ऑफ द परपिट्रेटर और अनदर पर्सन सो याच व्यक्तीसाठी किंवा इतर व्यक्तींना फक्त सेक्शुअली आनंद मिळवण्यासाठी जेव्हा या मुलाचा वापर करून घेतला जातो मुलाचा किंवा मुलीचा तेव्हा त्याला सेक्शुअल अब्यूज असं म्हणायचं असतं अशी डेफिनेशन आपल्याला ज्युवेनाईल जस्टिस ऍक्ट नाईन्टीन एटी सिक्सने दिलेली आहे ओके ऑलदो सेक्शुअल अब्युज कांट ऑलवेज बी आयडेंटिफाईड थ्रू द फिजिकल इंडिकेटर्स दर आर सम फिजिकल सायन्स दॅट सजेस्ट द ऍक्ट नेहमीच चाइल्ड अब्यूज हा फिजिकल इंडिकेटर्स म्हणजे मगाशी आपण जे फिजिकल इंडिकेटर्स बघितले होते की ब्रुझेस फ्रॅक्चर्स बर्न्स अशा गोष्टीतून कदाचित दिसत नसेल पण असे काही इंडिकेटर्स असतात की ज्याच्यामुळे आपल्याला शुअरिटीमध्ये समजू शकतं की या मुलावर या मुलीवर सेक्शुअल अब्यूज होतोय मेनी अ टाइम्स दीज चिल्ड्रन आर बीइंग हरॅस्ड व्हेरी मेंटली त्यांना खूप मेंटल अब्यूज पण झालेला असतो दीज आर डिफिकल्टी इन कुठल्या कुठल्या प्रकारचे हे फिजिकल इंडिकेटर्स आहेत की हा मुलगा सेक्शुअली अब्युज होतोय किंवा मुलगी सेक्शुअली अब्युज होतीये तर डिफिकल्टी इन वॉकिंग और सिटिंग म्हणजे चालताना त्याला त्रास होणं किंवा बसताना नॉर्मल uh, नॉन डिसेबल uh, मुलगा असतानाही टॉन म्हणजे तो स्वतः अतिशय दमलेला असणं ती दमलेली असणं खूप प्रकारे फटीक असणं स्टेंड और ब्लडी अंडर क्लोथ म्हणजे जी ज्याला अंडर गार्मेंट्स असं म्हटलं जातं तर ती स्टेंड त्याच्यावर डाग असणं ब्लडी म्हणजे त्याच्यावर रक्ताचे डाग असणं कंप्लेंट्स ऑफ पेन और इचिंग त्या मुलाकडून वेदनेच्या कंप्लेंट होणं किंवा इचिंग म्हणजे खाज उठणं ज्याला म्हणतो त्याच्या कंप्लेंट्स असणं ब्रुझेज ऑर ब्लिडिंग तुम्हाला याबद्दल तर मी मगाशीच सांगितलं वेनरल डिसिजेस म्हणजे कुठल्याही प्रकारचे वेनरल डिसिजेस आणि जेव्हा अर्ली ऍडोलन एज असतं म्हणजे टीन मध्ये तेव्हा मुलींच्या बाबतीत प्रेग्नन्सी सो ह्या सगळ्या गोष्टी मी पुन्हा एकदा तुम्हाला खूप इन डिटेल लिस्ट वाचून दाखवते मे बी इट्स नॉट निडेड असं काही जणांना वाचू वाटू शकतं पण मित्रांनो हे जर बाहेर घडत नसतं तर तुम्हाला अभ्यासाला आलंही नसतं याचा विचार करा मित्रांनो आणि मैत्रिणींनो आय नॉट टॉकिंग अबाउट ओन्ली बॉयज इमोशनल मध्ये इट इज निग्लेक्ट इट इज द निग्लेक्ट ऑर माल ट्रीटमेंट ऑफ अ चिल्ड्रन सो जेव्हा इमोशनल अब्यूज बद्दल विचार करतो आणि जो सगळ्यात जास्त दिसून येतो ओके okay? so, सो दॅट मीन्स एखाद्या मुलाला अतिशय चुकीच्या पद्धतीने इग्नोर करून टाकणं किंवा चुकीची ट्रीटमेंट देणं इट मे इन्व्हॉल्व्ह अ डिसरिगार्ड ऑफ अ फिजिकल इमोशनल मॉरल सोशल नीड्स ऑफ चिल्ड्रेन सो ज्या ज्या फिजिकल नीड असतात इमोशनल नीड असतात कुणीतरी आपल्यावर छान माया करावी आपल्याशी छान बोलावं आपल्या बरोबर राहावं आपल्याला माणूस म्हणून दर्जा द्यावा अशा बऱ्याच इमोशनल फिजिकल सोशल आणि मॉरल नीड्स असतात त्या जर डिसरिगार्ड केल्या त्याला इग्नोर करून टाकलं देन वी कॅन कॉल इट इमोशनल अब्यूज इट मस्ट बी नोटेड हिअर दॅट of इन्सिडेन्स ऑफ अ चाइल्ड अब्युज रिमेन hence it is difficult टू गेट factual अँड करेक्ट डेटा फिगर्स अबाउट इट सो खूपदा असं होतं की मुलांबाबतीत जे अन्याय होतात ते अंडर कव्हर राहतात खूपदा त्यांच्या जवळचेच लोक हा अन्याय करत असतात आणि त्यामुळे ते त्याच्याबद्दलच्या ऍक्च्युअल फिगर्स घेणं डेटा कलेक्ट करणं हे फार कठीण जातं आणि त्याहीपेक्षा त्याबाबत काम करणं हे खूप कठीण जातं सो हाऊ एव्हर वी कम अक्रॉस हॉरीफाईंग स्टोरीज ऑफ चाइल्ड अब्यूज फ्रॉम ऑल ऑफ कॉर्नर्स ऑफ द कंट्री ऑलमोस्ट एव्हरी डे हे जरी असेल तरी चाइल्ड अब्यूज बद्दलच्या अतिशय घाणेरड्या किळसवाण्या आणि अतिशय भयप्रद म्हणजे त्या मुलाला किंवा मुलीला कशाच्या म्हणजे किती संकटातून जावं लागलं असेल अशा अनेक स्टोरी रोज येतात आपण काय करतो आपण बघतही नाही आपल्याला फक्त नाईन एक्स झकास बघायचं असतं राईट इज इट ट्रू नाही नेक्स्ट झकास किंवा अशा काहीतल्या गोष्टी या गोष्टी कधीतरी ऐकायला निदान आपण आपल्यावर हा अन्याय होत नसेल तर आपण सुखी होत याचा आणि लकी आहोत याचा विचार करायला काही हरकत नाही तुम्ही मोठे सगळे सगळेजण आता आणि जगात काय समस्या आहेत मी म्हणत नाही जगात परदेशात ऍटली समाजात काय समस्या आहेत हे बघायला काहीच हरकत नाही तुम्ही एका मोठ्या समाजाचा पार्ट होणार आहात आणि जर आत्ताच चौकस राहून आणि अतिशय रिस्पॉन्सिबल uh, राहून त्या समाजाचा पाठ झाला नाहीत तर uh, मग असं म्हटलं जातं ते मृत्यू लोके ननु भार भूता मनुष्य रूपेण मृगाश्चरंती म्हणजे अशी लोक मृत्यूलोकात म्हणजे पृथ्वीवरती फक्त भार म्हणून राहतात का कारण हे फक्त मनुष्य रूपातले ॲनिमल्स प्राणी असतात तो ये जो लोग है ऐसे सामाजिक समस्याओं को या फिर हमारे घर में कुछ नहीं हो रहा है वी आर वेरी हैप्पी अबाउट इट देन आई विल से यू हैव टू इम्प्रूव अ लॉट वी हैव टू इम्प्रूव अ लॉट ओके चाइल्ड अब्यूज केसेस दैट आर रिपोर्टेड आर ओनली द वर्बल सॉरी प्रोवर्बियल टिप ऑफ आइसबर्ग जिहा कुछली चाइल्ड अब्यूज ची केस रिपोर्ट होते आपण असं म्हणू शकतो की मोठ्या पर्वताचं फक्त दिसणार टोक आहे आईसबर्ग म्हणजे तुम्हाला माहितीये जी बेट दिसतात जनरली ती बेटं काही तरंगती नसतात सो ते समुद्रातले पर्वत असतात आणि त्याचं फक्त टोक दिसत असतं आपल्याला ओके सो इट इज लाईक जस्ट लाईक दॅट टिप ऑफ द आईसबर्ग मग खाली खूप मोठा पर्वत आहे त्याच्याबद्दल आपण विचारही केला नाहीये आणि आपल्याला वाटतं याय वी आर व्हेरी हॅपी इन द वर्ल्ड काय काय प्रकारचे क्राईम रजिस्टर झालेत इन टू थाउजंड थर्टीन अँड फिफ्टीन तुम्ही बघू शकता डेटा पण टेबल मध्ये थर्टीन फिफ्टीन चा दिलाय सो लेट्स जस्ट गो थ्रू इट इन्फंटीसाईड म्हणजे लहान बाळाचं भ्रूणहत्या सो इट इज मोर ऑर लेस सेम असलेल्या दिसतात आहेत नाईन्टी वन नाईन्टी थ्री मर्डर्स दिसतात रेप दिसतात किडनॅपिंग आणि अब्दक्ष केसेस मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या दिसत आहेत रेप किडनॅपिंग फेटिसाइड्स त्याही केसेस वाढल्यात फेटिसाइड म्हणजे स्त्री भ्रूणहत्या ओके इन्फंटिसाईड म्हणजे लहान मुलाला मारून टाकणं जन्माला आल्या आल्या ते कोणत्या जेंडरचं आहे किंवा काही काही रिझन असेल त्या ह्याने मारून टाकणं देन देर इज अबेटमेंट ऑफ सुसाईड म्हणजे सुसाईडच्या केसेस किती आहेत ते सुसाईड देन एक्सपोजर अबांडनमेंट म्हणजे मुलांना सोडून देणं प्रोक्युरेशन ऑफ अ मायनर गर्ल्स म्हणजे देवा अतिशय चुकीच्या पद्धतीने मुलींना छोट्या मुली आहेत म्हणून त्यांना ट्रीट करणं कुठेतरी त्यांना हार्म पोहोचवणं बाईंग ऑफ अ गर्ल्स फॉर प्रॉस्टिट्युशन म्हणजे मुलींना प्रॉस्टिट्यूशन वेशा व्यवसायासाठी वे खरेदी करणं आणि हे फक्त मुलींच्या बाबतीत होत नाही हे मुलांच्याही बाबतीत होतं त्याच्या केसेस रिपोर्ट होत नाहीत म्हणून आपल्याला इथे दिसत नाहीये ओके देन सेलिंग ऑफ अ गर्ल्स फॉर अ प्रॉस्टिट्युशन म्हणजे खरे बाईंग खरेदी करणं आणि विकणं सो so, या दोन्ही गोष्टी क्राईम अंडर प्रोहिबिशन ऑफ चाइल्ड मॅरेज ऍक्ट म्हणजे लहान मुलांचं लग्न लावणं या अंडर आणि तुम्ही बघताय तर त्या फिगर वाढत चालल्यात सो so, आपण जर म्हणत असू की आणि अदर क्राईम्स पण वेगवेगळ्या प्रकारचे सो so, असा विचार करा की जर आपण म्हणत असू की आम्ही सुधारतोय तर ही सुधारण्याची जी कला आहे आमच्यात ती मधून क्रिमिनलिझम चालली चाललीय का म्हणजे क्राईम्स वाढतायत असं दिसतंय ना चाइल्ड लेबरच्या चा बाबतीत पण वेगवेगळ्या प्रकारे चाइल्ड लेबर थांबवण्यासाठी काम केलं गेलं मिड डे मील ऍक्ट सारखा ऍक्ट आणून मुलांना दुपारचं जेवण देता येईल पण त्यांना शाळेत असलं पाहिजे अशा सारख्या गोष्टी सुरू करण्यात आल्या इट स्टील रिमेन्स सो मच मोर प्रॉब्लेम इन सम एरिया कुठे प्रकारे आणि कशा प्रकारे पॉवर्टी चेक करतानाही किंवा पॉवर्टी कंट्रोल करता नाही चाइल्ड लेबर कमी करणं शक्य असतं पण ते बघा तुम्ही काय कंडिशन आहे भारतात अबाउट फाईव्ह मिलियन चिल्ड्रन आर स्टील वर्किंग म्हणजे जवळजवळ देशातली पाच मिलियन मुलं अजूनही अशा कामात आहेत चिल्ड्रन हु आर नायदर वर्किंग नॉर अटेंडिंग स्कूल दॅट इज नो वेअर चिल्ड्रन आर फोर टाइम्स ऍज मच एस चाइल्ड वर्कर सो मे बी पाच मिलियन चिल्ड्रन असतील जे चाइल्ड वर्कर आहेत पण त्याच्याबरोबर जे लोक काम करत नाही आहेत जे चिल्ड्रन पण ते शाळेतही जात नाही आहेत अशी जवळजवळ संख्या फोर टाइम्स म्हणजे आपण किती म्हणू शकतो वीस मिलियन लोक मुलं आहेत अशी आपल्या देशात त्याला नो व्हेर चिल्ड्रन असं म्हटलं जातं ओके गर्ल्स गर्ल्स फिगर मोर अमंग नो वेअर चिल्ड्रन ॲज मोस्ट ऑफ देम रिमेन ॲट होम टू लुक आफ्टर यंगर सिबलिंग्स कालच आपली ह्याच्यावर चर्चा झाली होती की मुली खूपदा शाळेच्या बाहेर राहतात या सगळ्या मध्ये या सगळ्या नॉट स्टुडंट्स चिल्ड्रन मध्ये कारण त्यांना त्यांच्या लहान भावांची भावंडांची काळजी घ्यायला घरी राहायला लागतं चाइल्ड लेबर रिमेन्स कॉन्सन्ट्रेटेड इन युपी आंध्र प्रदेश राजस्थान महाराष्ट्र सो या चार राज्यांमध्ये खूप जास्त मोठ्या प्रमाणावर चाइल्ड लेबर कॉन्सन्ट्रेट झाले चाइल्ड लेबर इज अ हायर अमंग मुस्लिम एस सी टीज दॅन द अदर नॅशनल ऍव्हरेज मला वाटतं व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड अक्रॉस म्हणजे या सगळे कारण हे बॅकवर्ड कम्युनिटी अशा म्हटल्या जातात ना की ज्यांच्या पॉवर्टीच्या कुठल्या तरी घेऱ्यात अडकल्यात अँड दॅट्स वाय

ओके देन देर आर सायबर क्राईम्स अमंग चिल्ड्रन आणि हे कॉम्प्युटर मोबाईल फोन्स आणि याचा वापर गॅजेट्सचा वापर इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढलाय त्यातून इंटरनेटचे ओव्हरऑल आपली एक्सपोनेन्शियालिटी म्हणजे वापरही वाढलाय एक्सपोनेन्शियली वाढलाय सो इट्स अ स्ट्रेट एकदम पटकन वाढला ओके दहा वर्षापूर्वी आपल्याला ह्यातलं काही माहीत नव्हतं आणि आता आपल्याला एकदम खूप जास्त काही माहिती असं ऍज अ रिझल्ट ऑफ दिस सायबर क्राईम्स अगेन्स्ट चिल्ड्रन इज ग्रोईंग इन इंडिया कशा प्रकारचे हे सायबर क्राईम्स आहेत सायबर बुलिंग म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून दुसऱ्याला ब्लॅकमेल करणं इमोशनल हरॅसमेंट डिफेमेशन म्हणजे एखाद्याचे अब्रू नुकसानी करणं इंटिमिडेशन एखाद्याला अतिशय इंटिमिडेट करणं धमकवणं ऑनलाईन सेक्शुअल अब्युज ब्लॅकमेल अँड फायनान्शियल एक्स्टॉर्शन सेक्शुअल सोशल सो सॉलिसिटायझेशन सॉरी सॉलिसिटेशन अँड ट्रॅफिकिंग सो म्हणजे इंटरनेटचा वापर करून ज्या गोष्टी कदाचित पूर्वी फेस टू फेस केल्या जायच्या असत्या इंटरनेटच्या माध्यमातून आणि त्यामुळे गुन्हेगाराला लपून बसणं शक्य होतं सायबर रेडिकलायझेशन थ्रेट्स ऍक्ट्स ऑफ एक्स्ट्रीम व्हायलन्सेस सो so, तुम्हाला जर आठवत असेल तर ब्लू वेल किंवा अशा नावाचा काहीतरी एक गेम आला होता अगेन आय एम नॉट सो शुअर अबाउट नेम की ज्याच्यात तुम्हाला पन्नास ब्लू वेल होता का oh. hmm. मग सांगू शकतोस आदित्य आम्हाला त्या गेम बद्दल काही तुला आठवत आहे काही खेळला तर म्हणजे खेळला असता आता आपल्याला ते दिसलंच नसतं डेफिनेटली इट्स अ गुड थिंग नॉट टू प्ले दॅट गेम आणि तो काढूनही टाकला हा गेम इफ आय एम नॉट रॉंग रशियाच्या एका सिटीजन ने बनवला होता ज्याला थोडा मेंटल इलनेस होता असा माझा अंदाज आहे पुन्हा एकदा खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे या गेम मध्ये असं होतं की तुम्हाला पन्नास दिवसाची किंवा सर्टन दिवसांची चॅलेंजेस दिली जायची रोज एक चॅलेंज कम्प्लीट करायचं असतं आणि सगळ्यात शेवटच्या दिवशीच दिवशीच चॅलेंज चा हे सुसाईड करणं असं होतं आणि त्या माध्यमात जगातल्या अनेक लोकांनी सुसाईड केली कारण त्यात खूप जास्त तुम्हाला ब्लॅकमेल केलं जायचं शेवटच्या दिवसापर्यंत सो so, अशा प्रकारचे आणि मग तो गेम अख्ख्या जगात बंदच करण्यात आला किंवा त्यानंतर तुम्ही बघितलं असतील तर असे गेम शोध खूप मोठी कडक पॉलिसीज बनवण्यात आल्या सो इट्स लाईक जसं जग ओपन होत आहे लिबरलाइज होत आहे सगळ्या इकॉनॉमीज ओपन होत आहेत इंटरनेटचा ऍक्सेस वाढतोय तसं तसं या प्रकारचे थ्रेट्स क्रिमिनल माइंडेड लोक आणि क्रिमिनल ऍक्ट्स हे पण वाढत चालले ओके सो एक्सपोजर टू इन कंटेंट फिशिंग लाईक चुकीच्या पद्धतीच्या फिल्म्स ब्लू फिल्म uh, स्पॉन फिल्म्स किंवा आणखीनही कुठच्याही प्रकारचं कंटेंट जे त्या एजला इनअप्रोप्रिएट आहे ऑनलाईन एंटाइसमेंट चिटिंग प्लेजरिझम ड्रग ट्रॅफिकिंग अशा वेगळ्या प्रकारच्या गोष्टी की आपण इमॅजिनही करू शकत नाही जगात कोण काय काय घडत आहे मुलाला डेव्हलप होण्यासाठी काय प्रकारची गरज आहे ह्या गोष्टी फार निग्लेक्ट केल्या जातात सो क्राय रिव्ह्यू एक एन ओ आहे क्राय नावाचा जो चिल्ड्रनसाठी काम करतो तर त्यांनी काही हेल्थ न्यूट्रिशन मेंटल हेल्थ बद्दलच्या फॅक्ट सांगितल्या त्या कशा आहेत नाईन्टीन पॉइंट एट मिलियन चिल्ड्रन बिलो एट सिक्स इन इंडिया आर अंडर नरिश्ड अंडर नरिश्ड म्हणजे त्यांना खायला मिळत नाही योग्य प्रकारे आय सी डी एस टू हा रिपोर्ट आहे ओनली नाईन ऑफ चिल्ड्रन बिटवीन सिक्स टू ट्वेंटी मंथ्स इन अ कंट्री रिसिव्ह ऍडिक्युएट डायट म्हणजे जर नऊ मुलंच योग्य प्रकारचं डायट जन्मल्या जन्मल्या मिळवू शकत असतील तर बाकीचे उरलेले एक्क्याण्णव टक्के किंवा आपण इथे फार तर नव्वद टक्के असं म्हणू एवढ्या मुलांना ते मिळत नाहीये ओके थर्टी एट पर्सेंट दॅट इज वन थर्ड वन इन थ्री ऑफ अ चिल्ड्रन बिटवीन झिरो टू फाईव्ह इयर्स आर स्टंटेड इन अ कंट्री त्यांची ग्रोथ होत नाहीये ट्वेंटी वन पर्सेंट ऑफ अ चिल्ड्रन इन अ कंट्री सफर फ्रॉम वेस्टिंग वेस्टिंग याचा अर्थ त्यांचं कुपोषण होत आहे

म्हणजे कमी आहे अनिमियाचा त्रास होतोय त्यांना टोटल इम्युनायझेशन कव्हरेज इन द कंट्रीज टू डॅट सिक्स्टी टू पर्सेंटिल फिफ्टीन सिक्स्टीन इम्युनायझेशन म्हणजे वॅक्सिनेशन किंवा कुठल्याही प्रकारचं रोगप्रतिकारक गोष्टी त्या जवळजवळ सिक्स्टी टू पर्सेंट आहेत आणि वी नीड मोर अँड मोर पर्सेंट डेफिनेटली हे पर्सेंट गेल्या काही वर्षात वाढल्याचंही दिसून येत आहे लोक अवेअर होत आहेत जास्त जास्त बट द रेट इज व्हेरी स्लो

म्हणजे आईची हेल्थ ओनली ट्वेंटी वन पर्सेंट ऑफ अ वुमन दॅट इज वन इन फाईव्ह रिसिव्ह फुल अँटीनॅटल केअर इन द कंट्री प्रेग्नन्सी नंतरची केअर रिसिव्ह करणाऱ्या फक्त एकवीस टक्के आयांना ही केअर मिळते मोर देन फिफ्टी पर्सेंट पर्सेंट प्रेग्नेंट विमेन एज्ड बिटवीन फिफ्टीन टू फोर्टी नाईन इयर्स वे फाउंड टू बी अॅनिमी म्हणजे जवळजवळ अर्ध्या बायकांपेक्षाही जास्त म्हणजे जेवढ्या बायका आहेत जेवढ्या प्रेग्नेंट विमेन आहेत त्यांच्यात फिफ्टी पर्सेंट पेक्षा जास्त अनिमिया दिसून आला सो गर्ल चाइल्ड मुलीसाठी फॉर्टी टू पर्सेंट ऑफ अ मॅरिड वुमन इन इंडिया वेअर मॅरिड एज अ चिल्ड्रन डिस्ट्री डाईस नावाची सिस्टीम आहे व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह त्यात असं सांगितलं गेलं की फिफ्टी टू पर्सेंट ही मॅरिड विमेन ज्या आहेत त्या त्यांचं चाइल्ड मॅरेज झालेलं होतं One in every three brides in the world is uh, is a girl in India. So ki ek bride, ek baiko, ek patni India has more than forty-five lakh uh, girls under fifteen years of age who are married with children, and out of these, 70% of girls have children. ओके प्लीज असं करूया ही मीटिंग आता मी कॅन्सल करते आणि आपण परत त्याच लिंकला फक्त दहा मिनिटांसाठी जॉईन होऊया सो आय वॉन्ट टू टॉक टू यू अबाउट समथिंग ओके इज दॅट ओके विथ यू तुम्हाला समजलंय त्याच लिंकला परत जॉईन करणं तेव्हा आपण अटेंडन्स घेऊया ओके मी तुम्हाला दहा मिनिटात okay. सोडते hmm? प्लीज आजच्यासाठी मी रोज नाही म्हणणार आहे ओके